प्रस्ताव अहवाल लेखनाचा जो सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रस्तावना। आपल्या अहवाल लेखनाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपण क्षेत्र भेट कशी दिली याचा संपूर्ण आढावा त्या प्रस्तावनेत घ्यायचा आहे। त्यानंतर अहवाल लेखनाचा दुसरा मुद्दा आहे, मुद्दा आहे कार्यालयातील कार्यरत कर्मचारी। आपण ज्या कार्यालयाला भेट दिली त्या कार्यालयात किती कर्मचारी कार्यरत आहेत याचा संपूर्ण उल्लेख आपल्या ह्या दुसऱ्या मुद्द्या म्हणजे कार्यालयातील कार्यरत कर्मचारी यामध्ये आला पाहिजे। त्यानंतर अहवाल लेखनाचा तिसरा मुद्दा आहे कार्यालयाचे कार्य। आपण क्षेत्रभेटीसाठी जे कार्यालय निवडलं त्या कार्यालयात कोणकोणती कामे केली जातात, त्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख त्यांची कार्य कोणकोणती हे सविस्तर कार्यालयाचे कार्य या मुद्द्यात आपण सविस्तरपणे नोंदवायचं आहे। म्हणजे अहवाल लेखन करताना आपण क्षेत्रभेट घेताना जी प्रश्नावली तयार केली जाते त्या प्रश्नावलीच्या उत्तरांचा संपूर्णपणे लेखाजोखा या कार्यालयातील कार्य या सदरामध्ये आलाच पाहिजे। त्यानंतर आपला चौथा मुद्दा आहे अहवाल लेखनाचा येणाऱ्या समस्या किंवा उपाययोजना। आपण क्षेत्रभेटीसाठी जे कार्यालय निवडलं त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या समस्या येतात आणि त्या समस्यांवर त्यांनी कशा उपाययोजना केल्या आहेत हा संपूर्ण जो आपल्याला माहिती मिळते त्या संपूर्ण माहितीचं या कार्यालयातील समस्या आणि उपाययोजना यामध्ये आपण उल्लेख केलेला पाहिजे। त्यानंतर आपला अहवाल लेखनाचा सर्वात पाचवा मुद्दा म्हणजे आभार। आपण क्षेत्रभेटीसाठी ज्या कार्यालयात जाणार आहोत किंवा आपल्या क्षेत्रभेटीसाठी ज्या ज्या घटकांनी आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे आभार मानणे अत्यंत जरूरी असते आणि ते आपलं कर्तव्य सुद्धा आहे। म्हणून आभार या सदरामध्ये आपण क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीपासून तर क्षेत्रभेट कंप्लीट केल्यापर्यंत ज्या ज्या घटकांनी आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्व घटकांचे आपण आभार या सत्रात आभार मानलेच पाहिजे। त्यानंतर संदर्भ सूची। छत्रभेटीसाठी जाताना किंवा छत्रभेटीपूर्वी आपण जी तयारी केली ज्या कार्यालयाला आपण भेट देण्याचं ठरवलं प्रश्नावली काढली त्यासाठी आपण प्रश्न विचारण्यासाठी आपण कोणकोणत्या संदर्भ ग्रंथांचा वापर केला, आपण कोणकोणत्या छायाचित्रांचा नकाशांचा संदर्भ ग्रंथांचा वापर केला त्या सर्वांचा उल्लेख ह्या संदर्भ सूचीमध्ये आलाच पाहिजे। आणि अशा प्रकारे जर आपण सखोल मुद्द्यानुसार प्रस्तावना, कार्यालयातील कार्यरत कर्मचारी, कार्यालयाचे कार्य, येणाऱ्या समस्या, उपाययोजना, आभार आणि संदर्भ सूची या सहा मुद्द्यानुसार जर आपण अहवाल लेखन केलं तर आपला हा अहवाल सर्वात चांगला होईल। आणि हा अहवाल लेखन केल्यानंतर आपण गटागटाने किंवा वैयक्तिकरित्या वर्गात तो सादर करायचा आहे की जेणेकरून आपला क्षेत्रभेट आपली ही क्षेत्रभेट यशस्वी होईल।